पवित्र श्रावण मासानिमित्त 1 ऑगस्ट पासून रेवण सिद्धेश्वर मंदिर इथं काशी जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी हे 1 कोटी जपयज्ञ अनुष्ठान करणार आहेत. विजापूर रोड परिसरातील श्री रेवण सिद्धेश्वर मंदिरात काशीपीठाचे जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी हे श्रावण मासानिमित्त 1 ऑगस्ट पासून दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत 1 कोटी जपयज्ञ अनुष्ठान करणार आहेत. याविषयीची अधिक माहिती त्यांनी स्वतः दिली. गेल्या चातुर्मासामध्ये काशी क्षेत्री 13 करोड जपयज्ञाच्या प्रमुख स्थान कोकटनूर महाराज भूषविले होते. आता येणारा श्रावण मासामध्ये ते 5-5 दिवस 1-1 गावी इंडोन लोकांना जपयज्ञामध्ये सहभागी करून घेणार आहे. काशी महास्वामीजी पुण्याला जात असताना मध्यमार्गी रेवण सिद्धेश्वर या पवित्र क्षेत्रामध्ये त्यांना जपयज्ञासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत. या प्रसंगी कर्नाटकातील कोकटनूरचे गुरु शांतलिंग देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांनी जपयज्ञाविषयी महत्व सांगितलं. सभी भक्त गण मिल करके यहीं पर हमने जपयज्ञ करने के लिए सभी 6 बजे से सुबह 7 बजे तक घंटा, शाम 6 बजे से 8 बजे तक ये दोन घंटा कार्यक्रम करने के लिए आयोजन है. सिर्फ 45 मिनट्स पहले शुभ करेंगे, शाम 45 मिनट्स जप करेंगे और कुछ समय बचा है तो प्रवचन भी करेंगे. श्रावण मास यहीं पर हम रहेंगे और यहीं पर ये लोग सहयोग दिया है तो पूर्ण महीना यहीं पर बैठ के पूजा अनुष्ठान करेंगे. नहीं तो 5-5 दिन कहीं भगत लोग आए हैं तो वहीं पर हम जाके जपयज्ञ गांव में करेंगे. यावेळी मंद्रूपचे रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामी, बसवराज शास्त्री हिरेमठ, शिवयोगी होळीमठ शास्त्री, कल्लय्या गणेचारी, गंगाधर स्वामी, दयानंद हिरेमठ, श्रीशैल नवले, रेवण सिद्ध लच्चाण, सिद्धाराम शिंगरे, शिवराया बुक्कानुरे, चनगोंडा मेत्री, शिवलिंग तेली मास्तर, संगू बिराजदार, मल्लीनाथ महमाणे यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.